चार दिवसामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यास 1 ऑगस्टनंतर कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार असल्याचं पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालनामध्ये सांगितलं आहे. पुढे बोलताना त्यांनी औरंगाबाद विमानतळावरती कृत्रिम पावसासाठी 3 रडार सज्ज असल्याची देखील माहिती दिली आहे. महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे, जसं कोकणामध्ये मुसळधार पाऊस आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात पाऊस आहे, मराठवाडा विदर्भ आणि खान्देशमध्ये पाऊस कमी आहे. मराठवाड्यामध्ये आता पिकं करपू लागलीत, पण ती 4 दिवसात पाऊस पडेल अशी आशा आहे. असं असलं तरी पाऊस आला नाही तर शेतकरी आता आकाशाकडे बघू लागला आहे, चिंतित आहे. सरकारनं कृत्रिम पाऊस पाडण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृत्रिम पाऊस पाडण्याच्या संदर्भातली माहिती आम्हाला कॅबिनेटला दिली आणि राज्यामध्ये जिथं जिथं पाऊस कमी पडलेला आहे तिथं कृत्रिम पावसाचा प्रयोग करायचा आहे, त्याची पूर्ण तयारी झालेली आहे. 3 रडार तयार आहेत, विमान तयार आहेत आणि 3 रडाराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागामध्ये किंवा जिथं पाऊस कमी पडला त्या भागामध्ये पाऊस पाडण्यासाठीची सरकारनं पूर्ण तयारी केली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.